खबरें वही जो दिखे सही। नमस्कार, मैं हूं गोविंदा गोला, 24 टाइम में आपका स्वागत है। आइए देखते हैं आज की खास खबरें। पैन कार्ड क्लब घोटाला, सेबीला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका। गुंतवणुकीवरील आकर्षक परताव्यासह आलिशान हॉटेल मधील खानपानासह निवासाचीही सुविधा देणाऱ्या पॅन कार्ड क्लब घोटाळ्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सेबीला दणका दिला आहे। 7,000 कोटीच्या या घोटाळ्यात आतापर्यंत जप्त केलेल्या मालमत्तेची यादी न्यायालयात सादर करण्याचे आदेश देत पुढील आदेश येईपर्यंत मालमत्तेच्या लिलावावर स्थगिती दिली आहे। सेबीने आतापर्यंत जप्त केलेल्या 15 मालमत्तांचा लिलाव केला असून अजूनही 53 मालमत्तांचा लिलाव बाकी आहे। या पॅन कार्ड क्लब लिमिटेडच्या एकूण 68 मालमत्तांपैकी काही मालमत्ता परदेशातही असल्याची माहिती आहे। पॅन कार्ड क्लब लिमिटेड ही मुंबई शेअर बाजारातील पॅनारॉमिक समूहाची एक कंपनी आहे। या कंपनीच्या संचालकांनी देशभरात आपली हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स असल्याचे भासवून सदस्यांच्या रूपात लाखो गुंतवणूकदार तयार केले। त्यांच्याकडून पैसे गोळा करून त्या बदल्यात या हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये मोफत सुट्टी घालवण्याचे तसेच आकर्षक परताव्याचे प्रलोभन दिले, मात्र या गुंतवणूकदारांना लाभ मिळाला ना परतावा। गुंतवणूकदारांकडून आलेल्या कोट्यवधी रुपयातून या कंपनीत विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी केली। राज्यातील जवळपास 52 लाख गुंतवणूकदारांना या घोटाळ्याची झळ सोसावी लागली आहे। या घोटाळ्याची रक्कम 7,035 कोटी इतकी आहे। काही गुंतवणूकदारांनी लवादाकडे धाव घेतली होती, तेव्हा लवादाने सेबीला या पॅन कार्ड क्लबची मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले। सेबीनेही दिलेल्या आदेशानुसार मालमत्तेचा लिलाव सुरू केला, मात्र हा लिलाव रेडी रेकन पेक्षाही कमी दरात केला जात असल्याचे काही गुंतवणूकदारांच्या लक्षात आले आहे। त्यामुळे पॅन कार्ड क्लब लिलावाला हायकोर्टाची स्थगिती मिळाली आहे। ऐसे खबरों को देखने के लिए बने रहे 24 टाइम के साथ।